बंद पडलेले दिवे, तुटलेलं खेळाचं साहित्य, उखडलेलं मॅच, ही अवस्था आहे गोवंडी येथील खेळाच्या मैदानाची. खरं तर मुंबई महानगरपालिकेनं घाटकोपर आणि मानखुर्द यांना जोडणारा लिंक रोड बांधला. हा उड्डाणपूल असल्यानं त्याखालील रिक्त जागेचा वापर पालिकेनं खेळाचं मैदान करण्यासाठी केला. झोपाळे, घसरगुंडी, क्रिकेट पिच, फुटबॉलच्या मैदानाची निर्मिती करण्यात आली. पण या निनावी मैदानाची आता दुर्दशा होऊ लागली आहे. मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पसरलं आहे. झोपाळे व्यवस्थित नाही, मॅटची दुरवस्था झाली आहे, पाण्याची टाकी आडवी पडली आहे, तुटलेलं साहित्य अस्ताव्यस्त पडलं आहे, काही साहित्य चोरीला गेलं आहे, तर विजेचे खांब वाकलेत आणि त्यातील हॉलिजन बल्ब चोरट्यांनी लंपास केलेत. या सर्व परिस्थितीकडे अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या महापालिकेच्या एम पूर्व विभागानं कानाडोळा केला आहे. एम पूर्व विभागाचे सहाय्यक अभियंते अनिल जाधव यांना संपर्क केला असता त्यांनी सदर मैदानाची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली. आता हे खेळाचं मैदान पुन्हा व्यवस्थित होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाहीतर लहान मुलांच्या आरोग्याशी होणारा खेळ कायम सुरू राहील हे मात्र नक्की. लोकमत मुंबईसाठी शुभम पाटीलचा रिपोर्ट, गोवंडी.